नमस्कार अगदी कमी वेळेत होणारे गव्हाच्या पिठाचे मोदक आज बनवूया कोणालाही अगदी सहज बनवता येतील असे मोदक चवीला सुद्धा छान लागतात आणि याचे सारण ही खूप सोप्या पद्धतीने बनवता येते सर्वात आधी सारण बनवूया सारण बनवण्यासाठी एक ओला नारळ फोडून घ्यायचा आणि मग खोबऱ्याच्या पातळ स्लाइस करून घ्यायच्या खोबऱ्याचा काळा भाग काही काढायची गरज नाही अगदी तसे स्लाइस बनवले तरी चालतील आणि मग परत ते स्लाइस मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे पाणी न टाकता वाटायचे आणि शक्यतो कोहळा नारळ घ्यायचा नाही कोळा नारळ घेतला की सारण खूप पातळ होतं त्यामुळे निबर झालेला नारळच घ्यायचा मग त्याच्यामध्ये चवीपुरता किसलेला गूळ टाकायचा गुळ जरा जास्तच टाकायचा कारण की जे आपण मोदकाची पाती बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण काही सुद्धा गोड टाकणार नाहीये अर्धा चमचा विलायची पावडर आणि चिमूट वर मीठ टाकून हे सारण व्यवस्थित मिसळून घ्यायचं सारण आपण काय परतून घेणार नाही आहोत फक्त हाताने साधं मिसळून घ्यायचं आहे त्यामुळे कोवळा नारळ घ्यायचा नाही कोवळा नारळामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि जर जेव्हा ते गुळामध्ये मिसळलं जातं तेव्हा ते, ते पातळ होतं आणि परत मोदक व्यवस्थित होत नाहीत आणि जर कोवळं खोबरं असेल तर ते गॅसवर पाच एक मिनटं परतून घ्यायचं म्हणजे त्याच्यातला पाण्याचा अंश थोडा कमी होईल आता हे आपलं सारण व्यवस्थित मिसळलेलं आहे मोदकाच्या पारीसाठी लागणारं गव्हाचं पीठ चपातीच्या पीठाप्रमाणे सैलसर न मळता थोडंसं घट्ट मळायचं आणि नंतर नॉर्मल चपातीपेक्षा थोडीशी जाड चपाती लाटून घ्यायची घडीची चपाती नाही साधी चपाती लाटायची एकदम जाड सुद्धा चपाती लाटायची नाही आपण फुलके कसे लाटून घेतो थोडेसे जाडसर त्या पद्धतीने लाटून घ्यायचे नंतर ग्लासच्या मदतीने किंवा एका छोट्या वाटीने याचे छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या मग एका पुरीमध्ये एक चमचा सारण घेऊन व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने मोदक करून घ्यायचे अशा पद्धतीने मोदक करून घेतले की त्याला कळ्या चांगल्या पडतात तांदळाशी मोदक करताना कळ्या पाळायला थोडासा वेळ लागतो पण या मोदकाच्या काळ्या करायला जास्त वेळ लागत नाही पटकन होतात अगदी कोण नवीन स्वयंपाक करायला शिकत असेल ते सुद्धा पटकन बनवतील हे मोदक तर तुम्ही नवीन स्वयंपाक शिकत असाल तर सारण थोडंसं सा कमीच घ्यायचं आणि मोदक बांधून झाला की ते वरचं जे टोक आहे त्याच्यातलं एक्स्ट्रा पीठ काढून टाकायचं म्हणजे मोदक शिजवल्या जो तिथला जाडसर भाग आहे तो कच्चा राहणार नाही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन पद्धतीने मोदक करून दाखवलेले आहेत तांदळाचे मोदक करताना कशा आपण कळ्या पाडून घेतो त्या पद्धतीने सुद्धा हे मोदक तयार करता येतात आठवणीने वरचं जाड आहे ते काढून घ्यायचं आणि त्याला आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा अशा पद्धतीने सगळे मोदक तयार करून घ्यायचे नंतर मोदक शिजवायच्या चा तेलाचा हात लावून त्याच्यामध्ये हे मोदक ठेवायचे एकदम चिकटतील असे मोदक ठेवायचे नाही थोडेसे लांब लांबच ठेवायचे जास्त मोदक झालेच असतील तर ते मोदक तेलात बुडून ठेवायचे म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाहीत मोठ्या कडेमध्ये किंवा पातेल्यामध्ये पाणी बोतून चाळण ठेवून त्याच्यामध्ये हे मोदक पंधरा ते वीस मिनिट वाफून घ्यायचे मोदक वाफवताना गॅस मोठाच ठेवायचा तुमच्या गॅसच्या फ्लेम नुसार ह्याचं टायमिंग कमी जास्त होऊ शकतं मोदकाला बोट लावून बघायचं जर पीठ हाताला चिकटलं तर अजून दोन ते तीन मिनिटं वाफून घ्यायचं वाफवलेले मोदक थंड पाण्याचा हात लावून गरम असतानाच काढून घ्यायचे कारण मोदक थंड झाल्यावर चाळणीमध्ये चिकटतात अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत हे कणकेचे मोदक मऊ राहतात आयत्या वेळेस अर्ध्या तासात तयार होणाऱ्या या मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बघा किती छान रसरशीत मोदक तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 जरूर करा